राष्ट्रवादीमध्ये बंड करून अजित पवार उपमुख्यमंत्री झालेत, पण आता राष्ट्रवादीला कोणतं खातं द्यायचं यावरून भाजप आणि शिंदे गटात नाराजी नाट्य सुरू झाल्याची जोरदार चर्चा आहे. खुद्द अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास शिंदे गटासह भाजपच्या आमदारांनीही विरोध केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवारांकडे अर्थ खातं होतं, पण त्यांनीच शिवसेनेच्या आमदारांना निधी दिला नाही असा आरोप करत शिंदेंसह 40 आमदारांनी बंड केलं. पण आता तेच अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गटात अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे अजित पवारांना अर्थ खातं देण्यास विरोध झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागतासाठी नागपूरला गेले होते, पण खाते वाटपावरून शिंदे गटातील अस्वस्थता प्रचंड वाढल्याने ते रात्रीच नागपूरहून मुंबईत दाखल झाल्याची चर्चा आहे. एवढंच नाही तर शिंदे गटाची भूमिका लक्षात घेऊन भाजपने निर्णय घ्यावा असा आग्रह सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केल्याची माहिती मिळते. दरम्यान विस्तारानंतर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक मंगळवारी पार पडली. बैठकीत तणावाचं चित्र नसलं तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे मंत्री शांत बसले होते अशी चर्चा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मूड नेहमीप्रमाणेच होता. वातावरणातील तणाव हलका करण्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांना दाद दिली. शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये फडणवीस बसले होते. शिंदे मात्र यावेळी फारसे बोलले नाहीत अशीही माहिती मिळते. एक दोन मुद्द्यांवर काही प्रश्न उपस्थित झाले तेव्हा शिंदे बोलल्याची माहिती मिळते. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे 3-4 विषयांवर आक्रमकपणे बोलले, पण तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांमध्ये फारसा संवाद दिसला नाही अशीही चर्चा आहे. एकूणच राष्ट्रवादीचे आमदार भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले असले तरी आता खातेवाटपावरून रस्सीखेच वाढली असल्याची जोरदार चर्चा आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.